72 ते 80 आपण सत्तेत होतात. मधल्या काळात आपण विरोधात होतात, पुन्हा आपण सत्तेत आलात. तर सत्तेत असणं आणि सत्तेच्या बाहेर असणं म्हणजे विरोधात असणं, या दोन्ही ज्या मानसिक अवस्था असतात, काय वाटतं आपल्याला? एक इथे एक इंट्रोस्पेक्शन स्वतःशी काहीतरी. मला काही त्याच्यात काय फारसा फरक वाटत नाही. त्याच्याकडे शेवटी तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, कुठल्याही प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याच्या. मी खरं सांगू किंवा मी विरोधी पक्षनेता म्हणून जे काम केलं महाराष्ट्रात किंवा त्यावेळेला फिरतो त्याच्यात, म्हणजे आय वॉज रिअली एन्जॉईंग दॅट सिच्युएशन. एक तर मला एक तर फिरायचा नाद आहे महाराष्ट्रात, फिरा माणसांना भेटायचा आवड आहे. मुक्तपणाने फिरता येत होतं, मुक्तपणाने लोकांना भेटता येतो, काही कामाचं बंधन नव्हतं, डोक्यावर जबाबदारी नसते, मोकळेपणाने काही आपण काही बोला असं नव्हे, पण जर आपण काही बोललो की एखादी भूमिका घेतली तर ती भूमिका कृतीमध्ये आणण्याच्यासाठी ताबडतोब आपल्या शरीरावर काही जबाबदारी आहे अशी काही परिस्थिती नाही. पण मला असं वाटतं की त्या काळात मला खूप पाहता आलं आणि शिकता आलं, कारण मी विरोधी पक्षाचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये ज्या कालावधीमध्ये करत होतो त्यावेळेला प्रामुख्यानं प्रशासनामध्ये असताना जी धोरणं आपण आखलेली आहेत ती खालपर्यंत कशी पोचलेली आहेत तिची पाहणी करण्याच्या संबंधीची संधी या विरोधी पक्षाच्या नेतृत्व करण्याच्या काळामध्ये मी प्रामुख्यानं घेतलेली होती. फिरत राहिलो, सगळा प्रश्न अधिक समजून घेत राहिलो आणि मला एक गोष्ट मान्य केली पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांनी, मला मी सत्तेत होतो, राज्याचा मुख्यमंत्री होतो किंवा विरोधी पक्षाचा नेता होतो, त्यांनी मला जी लोकांच्याकडून जी तुम्हाला पाठपुरावा होतो किंवा ट्रीटमेंट मिळते याच्यात मला कधी फरक जाणवलेला नाही. विरोधी पक्षाचा नेता असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने मला तेवढंच प्रेम दिलं, तितकाच माझा पाठपुरावा केला, तितकंच मला महत्त्व दिलं जे आजही मला ते मिळतं आहे आणि त्याच्यात महाराष्ट्रातल्या लोकांचं तो मोठेपण आहे. नाही पण थोडंसं विरोधात असण्याचा सत्तेत आल्यानंतरचा काही फायदा वगैरे आहे की असं? विरोधात असल्याच्यामुळे सत्तेत आल्यानंतर मग अनेक गोष्टीच्या संदर्भातली आपण जी धोरणं ठरवलेली आहेत आणि त्या धोरणामध्ये काही कमतरता आहे हे सत्तेत असल्यानंतर खूपदा जाणवत नाही, कारण तुमच्यापुढे जे साधारणतः सगळे विचार कार्यक्रम अभिप्राय सगळे जे येत असतात ते एका विशिष्ट चौकटीत येत असतात, एका विशिष्ट यंत्रणेत येत असतात आणि त्याला फार बाहेरचे कंगोरे त्याला आहेत याची जाण खूप वेळेला होत नाही. पण विरोधकातून या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला तेही पिक्चर माहीत असतं फील्डवरच्या माणसाचं, तुमचं धोरणही माहीत असतं आणि ते धोरणाच्या बाबतीत अंमलबजावणीच्यातले जे काही वीक लिंक्स आहेत त्याही तुम्हाला समजून घेता येतात आणि मग त्या प्रशासनामध्ये आल्यानंतर दुरुस्त करण्याच्या संबंधीची आग्रही भूमिका तुम्हाला घेता येते. ती घेण्याचं धाडस तुम्ही दाखवलं तर त्याची उपयुक्तता राज्याला आणि समाजाला निश्चितपणानं होती. Thank you.